मराठा आणि मुस्लिम समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत असणारे इतर समाज सुद्धा आता आक्रमक झालेत। धनगर समाजाच्या नेत्यांनी आता एसटीच्या सवलती लागू झाल्या नाहीत तर जोरदार आंदोलन छेडायचा इशारा दिलाय। तर लिंगायत समाजानेही ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करण्याची मागणी लावून धरली आहे, त्यामुळे आता सरकार समोरचा पेच वाढण्याची शक्यता आहे। धनगर समाजाचा प्रश्न अतिशय ऐरणीवर आलेला आहे आणि आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की हा प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल। जर तो हा प्रश्न सोडवला नाही, आता आम्ही 1 तारखेला मुंबईमध्ये सगळ्या नेत्यांची बैठक बोलवली आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। ते आंदोलन आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तहसीलदार कार्यालयावरती आम्ही बहुतेक आम्ही हा भंडारा उधळून शासनाचा निषेध आम्ही करणार आहोत। असं भंडारा उधळ आंदोलन जे आहे, असं एक अभिनव आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी सध्या याच विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, या दोन्ही जाती धनगर समाज आणि त्याचबरोबर लिंगायत समाज आता आक्रमक झालेले दिसतात, यांच्या मागणीचा काय नेमका आधार आहे, कशाच्या आधारे त्या दोन्ही समाजांनी या मागण्या लावून धरलेल्या? अमोल, आपण बघतो की मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता इतर जे जात समुदाय आहे तर ते गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या आरक्षणासंदर्भातली लढाई लढतात आहेत। ते सगळे समुदाय आता आक्रमक झालेले आहेत। खास करून धनगर समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर 60 वर्षापासून धनगर समाजाची एसटीच्या ज्या सवलती आहेत त्या लागू करण्यात याव्या अशा संदर्भातली मागणी आहे। त्यासाठी वेळोवेळी आंदोलन आणि मोर्चे देखील काढण्यात आलेले आहेत। लिंगायत समाजाने देखील त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा यासाठी जोरदार मागणी लावून धरलेली आहे। त्यामुळे आता मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जे इतर समाज जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्यांसंदर्भात आता शासन कशा पद्धतीने उत्तर देत आहे, यांच्या आंदोलन आणि मोर्चाला कशा पद्धतीने उत्तर देत आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मराठा आणि मुस्लिम समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यानंतर इतर जे जात समुदाय आहेत ते आक्रमक स्वरूप धारण करणार आहेत। अमोल, बिलकुल धन्यवाद देवेंद्र या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।